नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। जगातील सर्व गीतकार, संगीतकार, गाण्यांना चाल देणाऱ्यांनाही माझे सहस्रावधी प्रणाम। स्वरांची मोहिनी, स्वरांची जादू आपल्या हृदयापर्यंत सदैव निरंतर ते पोचवत असतात, आपल्याला दाखवत असतात। आपण सर्वजण त्यात मशगूल होत असतो। गीताला चाल देणाऱ्यांना प्रणाम, अशासाठी की कधीकधी असं होत असतं, गीत लिहिलेली व्यक्ती वेगळी, चाल देणारी प्रवृत्ती वेगळी आणि त्याला संगीताचा साथ चढवणारे महोदय वेगळे। असे ज्या ठिकाणी घडत असेल त्यावेळी चाल सांगणाऱ्याचे, सुचवणाऱ्याचे कौतुक, अभिनंदन आणि धन्यवाद म्हणणं आलंच ना। असं क्वचितच घडतं म्हणा, संगीतकारच चाल आणि संगीत देत असतात। हा माझा विचार तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे, जेव्हा एखादं गाणं आपल्याला भावतं ना, तेव्हा त्याची चाल आपल्याला आधी आवडते, नंतर शब्द, शब्दार्थ यांचा क्रम येतो असं मला वाटतं। अतिशय अर्थपूर्ण ओळी लिहिल्या आहेत आणि त्याची चाल जर जमली नाही तर गाणं उठाव घेत नाही, रसिकांच्या, श्रोत्यांच्या मनाला, हृदयाला ते भिडत नाही। अनेक वेळा असं जाणवतं की शब्द संगीतकारापुढे शांत उभे असतात, संगीतकार त्यांना स्वरांमध्ये बांधतो आणि ते शब्द सर्वश्रुत रसिकमान्य होतात। प्रत्येकाच्या मनात, तोंडात, गुणगुणण्यात ते सुरावटीतून आपोआप येत राहतात। संगीतकार शब्दांना स्वरांची जोड देतो, ती स्वरांची जोड शब्दांना अलगद उचलून घेते, शब्दांना हृदयाला भिडवते। गद्यात अथवा पद्यात वाचताना मनाला भावत असतेच, पण जेव्हा त्याला स्वरांची साथ मिळते ना, तेव्हा त्या शब्दांचा मिळणारा आनंद शतगुणित होतो। आधी गीत तयार असते, मग त्याला संगीतबद्ध केलं जातं, असंच घडत असतं। पण आधी संगीत सुरावट मांडली जाते, त्यात चपखल शब्द मिसळले, बांधले, जोडले जातात। अशा पद्धतीनेही गाणं रसिकांना दिलं जातं आणि ती गाणीही लोकप्रिय झालेलीही आहेत। अशी गाणी मला आत्ता आठवत नाहीत, पण तसं ऐकलेलं वाचलेलं आहे। तुम्हाला अशी गाणी आठवली तर मलाही कळवा। एखादं अतिशय लोकप्रिय झालेलं स्वतःच्या आवडीचं गाणं लक्षात घ्या, ते नुसतं गुणगुणा किंवा त्याची फक्त चाल म्हणा, त्यात शब्द न टाकता तुमच्या लक्षात येईल की ती चाल म्हणजे आपण स्वरच म्हणत असतो आणि त्या स्वररचनेत आपण मन लावून त्याचा आनंद घेत असतो। ते शब्द आपण ज्या लयीत म्हणतो, ते आवाजाचे चढ उतार म्हणजेच ती स्वरांची रचना, सुरावट असते, जी आपण मूळ गाण्याप्रमाणे, गायकाप्रमाणे गायचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे चाल म्हणजे स्वररचना, सुरावट आपणास सर्वप्रथम भावते। सर्व गीतकार, संगीतकारांचे नेहमीच आभार, धन्यवाद आणि साष्टांग दंडवत, ज्यांनी प्रत्येकाचं आयुष्य खूप आनंदी केलेलं आहे। चारोळी, पावसा इथे चर्चा, धरणं भरलीत पाणी रोज का एक दिवसाआड, पावसा इथे चर्चा, धरणं भरलीत पाणी रोज का एक दिवसाआड। खूप ठिकाणं कोरडी आहेत रे अजून, खूप ठिकाणं कोरडी आहेत रे अजून, आता सरींना तिथेच जाऊन पाड, खूप ठिकाणं कोरडी आहेत रे अजून, आता सरींना तिथेच जाऊन पाड। पावसा इथे चर्चा, धरणं भरलीत पाणी रोज का एक दिवसाआड, खूप ठिकाणं कोरडी आहेत रे अजून, आता सरींना तिथेच जाऊन पाड। प्राजक्त, धन्यवाद।